रियुनियन वगैरे नका करू यार. एक तर कॉलेज संपले ना, हेच पुरेसं डिप्रेसिंग असतं. आमच्या घरातली एकही वस्तू याने आणलेली नाही, कारण चॉईस कोण करणार? आमची जात रेडिओ ऐकणाऱ्यांची, जे काही कानावर पडेल त्याला वा असं म्हणायचं. एव्हरी टाइम माय हजबंड कुक्स इज अन इव्हेंट आय टेल यू. म्हणजे आम्ही लाइटिंग वगैरे करत नाही एवढंच काय ते. काल त्यांनी आलू मटर केलं तर बटाटे काय मस्त शिजलेत. जस्ट राईट, जस्ट राईट असं 23 वेळा म्हणला तो. मी मोजलं, जस्ट राईट, जस्ट राईट, जस्ट राईट. एक प्रतिनिधी रूप क्लास शो के लिए पकड़ा है क्या? मारो फायनल एक्झाम नंतर ना माझ्या अंगावर दारू पिऊन ओकला होता आणि मेन हॉलच्या स्टेअर्स वर ना नागडा झोपला होता. नागडा माझी सासू आणि बायकोची बहीण स्वीटी अशा दोघी आमच्या घरी आल्या की माझी बायको त्यांना जॉईन होती आणि मग त्या तिघी मिळून फेमिनिझम फेमिनिझम असं खेळत. म्हणजे आमच्या फॅमिलीतल्या बायका कशा स्ट्रॉंग आहेत, पुरुष कसे पेद्रू आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी ही मला फोन करणार आणि म्हणणार प्लंबरला फोन करणार. अरे बहिणीचो तू करणार. प्लंबर कशाला एवढा कप ताट वगैरे सगळं सोडून दे. स्वानंद अंगात न काढलेली पॅन्ट काय, चड्डी सुद्धा उचलत हे बघ. हे असं उठायचं, असा आजचा आकडा काढायचा आणि असं त्यातनच पुढे चालू पडायचं. पण हजबंड वेअर्स 8 and this. या रिअली सीरियसली लो ना यार, बडबड करणं पॉइंट है या पीना? यस यस. वाओ पॅरिस. इंडियन रेस्टॉरंट आहे, जस्ट 1 year old. ते इंडियन शेफ बघतायत. चाललास की म्हणजे तू? आत्ताशी फर्स्ट राऊंड इंटरव्ह्यू झालाय, पुढचं होईल तसं बघू. फू ते वू तेवढंच फ्रेंच आहे तुम्हाला? मला तर तेवढंही आठवत नाहीये. अख्ख्या बॅचमधले फक्त 3 जण उरले फूड इंडस्ट्रीमध्ये माहितीये. कॉलेजमध्ये देसाई सर म्हणाले होते तेव्हा म्हटलं नव्हतं यार. ओ गॉड, देसाई आठवतो तुला? मुत्ताम ट्रान्सपरंट शर्ट घालून यायचा, बनियन ऑब्व्हियसली ऍबसेंट, आणि बघा छातीवरची गुलाबाची फुलं दाखवत फिरणार. विसरलो होतो पण आठवलं आता. थँक्स. आणखी काय काय आठवतंय? चला बस कृष्णा क्लास दे. शॉलेट मेमरीज. बोर आहेस तू? सेम. चला क्लास दे. माझा क्लास आहे. मग ऋषा सध्या काय नवीन? स्वतःकडे लक्ष देतोय. म्हणजे? विपश्यनेला जाऊन आलो. आर्ट ऑफ लिव्हिंगचा फोरम जॉईन केलाय. ब्रह्मविद्या चालूच आहे नियमितपणे. आणि परवा एक डॉक्युमेंटरी बघितली माइंडफुलनेसवर. फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे. बाप रे. आतली शांतता मिळवणं काही खाऊ नये. चीयर्स. ए तुझी आत्या कशी आहे? कोण? लक्ष्मी टिपणेस. तुझी आत्याच ना? नाही काकी. नाही आत्या. तू भेटली होतीस तिला? पुस्तक लिहिलंय तिने, आम्ही छापतोय. ग्रेट. या ओरटासारखं वाचून काढलं. तिला हाय सांग माझ्याकडनं. आम्ही भेटत नाही ग फारसे.
आमच्या घरातले कोणी बोलत नाही तिच्याशी. ती जरा कॉम्प्लिकेटेड. आपणच भेटलो असतो तर. डायरेक्टली आज कॉलेज नाही, डायरेक्टली आत्ता तर. इन नको सांगूस, कारण इधर वे मला सेम वाटणार आहे. ठेवायला जाते काय हा काय, याला आम्ही मारणार आयुष्यभर. लोकांनी आपलं नाव जरा जास्त विचार करून ठेवायला हवं होतं असं म्हणणार आहे. अशी नावं ठेवतात. आणि मुलगा आमचा आत्याने का म्हणून नाव ठेवायचं? प्रथा म्हणे. निसीमलाही नव्हतंच आवडलं बहुतेक. बारसं संपेपर्यंत त्याच्या अंगात जो ताप भरला, प्रचंड थंडी आणि ताप, मग यांच्या चर्चा. एवढ्या तान्ह्या बाळाला येऊ द्यावं का त्याऊ द्यावं? मी कोणालाही काही न बोलता सरळ त्याला आतल्या कुरीत नेलं आणि ब्रँडी पाजली समजावर. मिटक्या मारत प्यायला भाज, कोणाला कळतंय. आई काय रे निघालास? म्हणूनच आलीस ना. रोज काय नव्याने? मोघेंनी फोटो पाठवलाय म्हणून म्हटलं. चिडू नकोस बाबा, पण बरा आहे फोटो. मग कळवा कौतुक फोटोग्राफरला. तुम्ही घ्या की ते. बरं ऐक, आज प्रद्युम्नला भेटशील का संध्याकाळी? तो ती जागा बघायला चाललाय. किती वेळा सांगायचं? हॉटेलमधून असं नाही निघतंय, शक्य नाही. अरे ते मारवाडी एजंटची बडबड ऐकून गांगरून जातो रे हा बिचारा. आज नको. आहेस तोपर्यंत वेळ काढ की थोडा आमच्यासाठी. मग पॅलिसला गेल्यावर काय? आदित्यला मामाच्या तोंडकधी बघायला मिळणार हो की नाही? आजोबा शिकवा की गायतली मामाला. आदित्य हे कसं कळलं? आदू मामाला म्हणावं तू स्लो आहेस का ले? आईला कळतो तशा गोष्टी. लवकर नाही निघता येणार मला. आई पोहे कमाल झाले होते. माझा प्रॉब्लेम या शब्दावर विश्वासच नाही, क्योंकि लाइफ में प्रॉब्लेम से ज्यादा सोल्यूशन होते. मतलब मेरे को ऐसा लगता है. अब ये निस्सिम को पकड़ो, इसको तो साला आदत ही है फटे में टांग डालने की. मी याला पहिल्यांदा भेटलो तो तेव्हाच बोललो एवढं काही कॉम्प्लिकेटेड नसतंय. लेडी फ्रेंड ढूंढ झटपट. लेडी फ्रेंड का शॅडो होना चाहिए लाइफ पे. क्या नेम चुकला? पीछे देखो, पीछे देखो. Thank you.
फिर से कैसे इधर आ इधर क्या कर रहा है यार उंगली सॉरी कुछ नहीं और कुछ नहीं पकड़ के रख नजर हटी दुर्घटना घटी नालायक पकड़ के रख तू उंगली कटा रख ना हाँ ठीक है कुछ नहीं क्या है आराम से कैसे करूंगा काम करता नहीं इकड़ तिकड़ भगत असतो आता चिंता होती है सर्कस बैक टू वर्क बैक टू स्टेशन यस सर बैक टू वर्क पुरतुला गो चल चलो 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 साइमन गो बैक साइमन सुन आ रहे क्या घर पे तू बसू घरी वेळ नाही दिला की कटकट करता तुझ्या क्या अनसेट बकरी है तू पूनम आणि पोरं मस्त इंदौर को गए हैं मी किती वेळा घरी असा एकटा असतो रे कठीण आहे क्या कठीण आहे क्या कठीण आहे बर बघतो नुसता बघतच रा मी एका नर्सचा इंटरव्ह्यू वाचला होता ऑनलाईन आता काही आपण आजारातून उठत नाही अशा अवस्थेत असलेल्या म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणे हे काम ती गेले 15 वर्ष करत होती शेवटच्या काळात म्हणे 95% लोक मी माझ्या जवळच्या माणसांना जास्त वेळ द्यायला हवा होता असा पश्चाताप करत असतात म्हणे मला मरणापेक्षा जास्त भीती या पश्चातापाची वाटते निस्सीमकडे असली बडबड ऐकण्याचा पेशन्स नाही तो कामाला नको तितकं महत्व देतो त्याचं म्हणणं काय की पश्चाताप कामाला पुरेसा वेळ न दिल्याचाही होऊ शकतोच ना मला त्याच्याशी धड भांडतही येत नाही चन बूट सगळ्यात खाली ठेवलेत मॅक्सिमम माती त्यांना लागून येते तू दिवसभर सॅनिटायझर चोपड आणि नंतर चपला मांडीत घेऊन बस भांडू नको रे हो के सॉरी बाळासमोर निगेटिव्हिटी नकोय के सॉरी म्हटलं ना सॉरी म्हणायचं असेल तर खरं वाला म्हण आय लव्ह यू हा आय लव्ह यू बरं ऐक ना ते कांदरपाडावाला फायनल करायचं का आपण मला सोसायटी बरी वाटली तुला नाही आवडलंय का घर आपल्या बजेटमध्ये याच्यापेक्षा चांगलं नाही येणार आहे कायमच असणार आहे पण ते निदान आदू मोठं होईपर्यंत तरी ठीक आहे तुला परफेक्ट वाटेपर्यंत शोधत राहू आपण ओके सॉरी शी त्यात काय आई बाबा नाहीत का रणदिवेंकरला रिसेप्शनला गेले बस ना आलोच ते आणि मम्मा वगैरे ना ते शाळेत शिकतात आपण आधी त्याला साफ सांगायचं नथिंग डुईंग आई म्हणजे आई किती वाजले उठा आता जेवायला बसतील आता सगळे उठ झोपू दे ऑफच्या दिवशी तरी अहो त्याला म्हणावं उठ आता तू सांगितलंस ना तुम्हाला सांगते ना मी वाढायला गे ग मुळीच ऐकू नका कुणी माझं निसीम उठलास का शेवटचं सांगते तुला आता आता तुम्ही कुठे निघालात हा आलोच राजनगाव फैक्ट्री का है क्या रणपुर वाला अच्छा होता है
लहानपणी एकदा यानं लाल रंगाचं ब्लेझर शिवून घेतलं. लिसिन, खेळायला जाताना रोज घालायचा. मीनं म्हणायची, अरे दुसरं कोणी दिसतं का रे असं कपडे घालून? तर म्हणायचं, हो अमिताभ घालतो. एका हातात बॉल आणि एका हातात बॅट धरून घराखाली तासन तास उभा राहायचा. बरोबरची पोरं सगळी बायांनी मोठी होती, त्यामुळे याला कोणी घेणार खेळायला? तरी देखील हा जायचा रोज आणि मग घरी परत यायचा. एकदा मी विचारलं, काय रे असं वाट बघून कंटाळा येत नाही? तर म्हटला, मी विचार करत असतो. लहानपणच्या काही सवयी चांगल्या वाटाच्या पलीकडल्या असत काहीतरी. मला वाटलं तुम्ही पण ओडिसीला आहात आज. स्मोकर वाटला नाही तू? कसे असतात स्मोकर? नॉट लाईक यू. नाही जे असंच अधून मधून आपलं तल्लफ येते तेव्हा. कसली? सिगरेटची. तुमच्या आई बाबांना चालत? ओ दे आर थ्रिल्ड. माझ्या वडिलाचं तंबाखू प्लांटेशन आहे ना एंजम बाकम मधून. खरच? नो. तुमच्या इथे कितपत ओळखी वगैरे माहित नाही शेफ, पण कधी वाटलं तर म्हणजे यू कॅन टॉक टू मी शेफ. 2 महिने झालं मला जॉईन होऊन. तू फर्स्ट टाइम आउटसाइड वर्क बोलतोय मलाशी. हो खरं तर, पण तरी मग बॉयफ्रेंड प्रॉब्लेम? एक्सक्यूज मी, ते तिथे पार्किंग लॉट मध्ये. नन ऑफ युअर बिझनेस. सॉरी शेफ. ब्रेकअप. ओ का? सॉरी 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 शेफ. कर सांगू कंटाळा यायला. ऍटलीस्ट प्रिटेंड नॉट टू बी सो शॉक्ड.
आम्ही एक मान्सर होता. तुमच्याकडे एक मांजर होती? हा आम्हाकडे होती. सारखं सारखं पडणार रन हुई मी शोधून परत आणायला. पोरतिक दुःखी होता खूप. आय थिंक फायनली हार्ट अटॅकने मेलं. बॉर्डमने पण होतं ना हार्ट अटॅक. मला कायम वाटत आलंय की जनावर पाळायला पाहिजे. सदैव बाबा म्हणतात मांजरी कृतघ्न असतात, अनग्रेटफुल. डॉग आण ते म्हणतात की कुत्रे तुमचे जे काही भक्त होतात अश्लील वाटत. म्हणू दे तू आण. नाही काय माहित बघू. चेन्नई मध्ये मराठी मैत्रीण होती का कोणी? नो. वाय? मग मराठी एवढं. मुंबई मीन्स यू हॅव टू लर्न नो लिटल बिट. राईट शेफ. वंदना. एम ए के एच ए एन आय. I lost my virginity to a bicycle. Oh God. तुझा चेहऱ्याला शॉक शिवाय काही जमतो? हा जो होता हा मुलगा ब्रेकअप वाला. तुम्ही खूप काळ एकत्र होता का? नोप. 2 weeks. हे असं सवय का तुम्हाला? हे असं मीनिंग म्हणजे हे तुम्ही पुन्हा पुन्हा नाही आपलं एवढ्या रिलेशनशिप्स म्हणजे हे होत नाही का आपलं? आर यू आस्किंग मी टू गेस द क्वेश्चन? नाही. इतक्या सतत कशा प्रेमात पडू शकता तुम्ही? लोक पाहिजे ना लाईफमध्ये. So I try. Can't always be love, you know. Really? Have you been in love? तसं लव असंच नाही म्हणता येणार. म्हणजे हे एक मैत्रीण होती कॉलेजमध्ये, कृष्णा म्हणून. आय थिंक त्याला लव म्हणता येईल. पण तेव्हा कळलं नाही. नंतर वाटलं पण तोपर्यंत इट वॉज टू लेट. सो स्टॉप 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 राईट देअर दॅट टर्न. You have this enormous crush on that Prajakta woman. Pan tu te teenager type hee hee hoo karadat busy hai. Grow up, do something. Kai, tundala yeel te manje vattel te. I think she likes you. Kuch bhi. Neither assistant in front of his manager every day kitchen through ka pass hona. I like my fair share of gossip. Gossiping kai fakt the male staff chi right hai. What? That's just not true. Tu kai kela other than writing a P on your hand maybe? Anyway, thank you for dropping me. Mia nakki sodayla nako eka tumhara? Mala rastyat ahe tumcha ghar. Nah, train is fine. I like Jen's compartment. There it is. The shock. Don't worry, chef. Jen's compartment madhe zara kami badbad karala, that's all. Night, chef. Bye. खरं तर माझी आणि निस्सिमची ओळख हॉटेलच्या खूप आधीची आहे. खूप मागे एकदा खूप पाऊस पडला होता तेव्हा मी दादर टी टीला कमरे एवढ्या पाण्यातनं चालले होते अशी. तर तिथे ना काही माणसांनी हात धरून साखळी केली होती.
त्यात होता निस्सिम. त्याने मला सांगितलं, ओ या साईडनी नको, त्या साईडनी जा, इथे मॅन होल आहे. त्याला आठवत नाही बहुतेक. मी फुल रेनकोट घातला होता ना, म्हणून असेल कदाचित. इन्वेंटरी पक्का फाइनल है? किसने चेक किया? पलाश? ये शेफ. गलंगल के स्टॉक का क्या हुआ? मैं ना शेफ, मैं देखता हूँ. हाय. हाय. म्हणलास कानात इयरफोन्स नाही तर माझी हाय तुझ्यापर्यंत पोहोचेल तरी. ते तुला आठवतं मागच्या वर्षी ते एक्झिबिशन झालं होतं? ते फूड फोटोग्राफी वाला. हाँ. त्याच माणसा एक नवीन एक्झिबिशन आहे डॉकयार्ड रोडला, पुढच्या आठवड्यापासून आहे. हो जायचं. शेफ गलांगल. गेल्या वेळेला मजा आली होती. हो मी बाकीच्यांना पण विचारतो कोणाकोणाला येणं शक्य आहे बघू. प्राजक्ता ऐक ना, छान दिसतेस. माहिती घाईतेस का? ऑफकोर्स ना, म्हणजे आज आयपीएलच्या ऑफिशियलचं चेक इन आहे. हो ओके ओके, कॅरी ऑन. मला वाटतं काश्मीर डन करा. का राजस्थान? नेमका तेव्हा मान्सून सुरू होईल, नाही तर केरळ सुद्धा चांगला ऑप्शन आहे. हनीमूनला आम्ही रेल्वे गेस्ट हाऊस मध्ये राहिलो, आता निदान 3 स्टार तरी पाहिजे हॉटेल. आवाज हळू कर ना जरा. बाकीची घरातली सगळी काम झाली, कॉफी करते घेणार आहे का? एवढं सगळं कपडा धुवायचं म्हणलं ना तर आता दिवस कपडे कॉफी घेणार का? जेवायला बसा त्यापेक्षा. माझ झालंय. आम्ही थांबलो होतो, कळवायचं तिथे जाणार होतात तर. काय म्हणते आत्या? काय नाही, घरात पेस्ट कंट्रोलचं काम काढलंय. मग तिथे त्रास होत असेल तर इथे येऊन राहा म्हणा. ऊट सूट बाहेरचं खाऊन पोषण कसं का मिळणार तुझ्या बाळाला? ती नलिनी शेवटच्या महिन्यापर्यंत पाणीपुरी खात होती, आता सतत नाक गळत असत त्या छोटीचं. तूच म्हणतेस रोज तोच तो स्वयंपाक करून कंटाळा येतो म्हणून म्हटलं. अगं मग तू कर. अगं आई डोक्यात आलं म्हणून बोलले. बाण सोडून बघायचा लागला तर लागला. दूध आहे का गॅसवर? ऐक काय व्हॉल्यूमला चाललंय कळतंय का तुमचं? मला आवडत नाही असंच वागायचं ठरवलंय तुम्ही सगळ्यांनी. आत्याकडे गेला होतात. आई पुरे ना आता. काका आजोबांसमोर तोंड चालत नाही म्हणून मला बोलायचं. तिला वाईट टाकणारे ते एक आणि ते पुढे चालू ठेवणारी तू दुसरी, आणि वर कोणी काही बोलायचंय नाहीच बोलायचं. Thank you.
सदा ये शी आखा गे ना काय विशेष माझे बाबा सीए झाले अरे त्यांना व्हायचं होतं म्हणाले लेट तर लेट झाले शेफ थँक्स वेलकम व्हेरी गुड मी काल तू बोल नाही तू बोल बोल तुला तुला कधी कधी तुझ्या घरच्यांचा राग येतो का मला येतो कधी कधी नाही म्हणजे ते खूप चांगले आहेत हा हा प्रेमळ आहेत खूप तसं नाही म्हणते मी पण शेफ पण कधी कधी इतके इतके हेल्पलेस आणि बिचारे वाटतात ना की चिडचिडला राग काढून मोकळं नाही ना झालं की असं होतं भलतीकडेच निघतो तो बरं ऐक ना मला ना तुला काहीतरी विचारायचं होतं नाही सांगायचं होतं खर तर नाही विचारायचंच होत निस्सिम सॉरी 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 काय म्हणालीस तू माझ जाऊ दे तू खूप प्रिऑक्युपाईड वाटतोयस हे नाही मी ऐकतोय बोल ना निस्सिम निस्सिम माझ शेफ आज पण ड्रॉप करे हाय हॅलो ओके ते शिफ्ट सुरू शेफ थँक्स तू बस तू बस यार चुप रे ए पुरे चल 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 पुरे पुरे बस कर शुरू पॅरिस मध्ये नाही येणार यार मी तुला त्रास द्यायला ए काय थोडक्यात तुम्ही लोकांनी ठरवलंय की मी मी चाललोय पहिला इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर अजून काहीच उत्तर आलं नाहीये त्यांचं मला वाटतं होप्स ठेवण्यात काही पॉइंट नाही यार मला तुझं कळतच नाही यार पॅरिस नेची आहे प्राजक्ता नेची आहे तो लाईफ मे क्या चाहिए आपण को मी नाही कधी म्हणाल हवी असं कुठे बोलला तू असं कोणाबद्दल हवी म्हणण्याला काही अर्थ आहे का रे देख 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 साला अभी भी नॉन कमिटल ही आहे तू ठीक आहे सर आवडते आपल्याला प्राजक्ता छान आहे यार कोणालाही आवडेल मग ऐक जाता जाता लग्न करून टाक फ्री मध्ये हनीमून परत कधी येते रे पूनम यार तेको मेको सुखी देखना ही नाही क्या छोट्याच्या या डरकड्यांनी भिंतीला तडे गेलेत बघ उसके लिए भी अच्छा है यार माँ से लाड करवाएगी लुच्ची मिठाइयां खाएगी और ठंडे दिमाग से लौटेगी क्या थी रे मेरी पूनम शिल्पा शिरोडकर दे दू ये पहला काम करूं कागज कलम दवा कलम लिख दू दिल तेरे नाम करूं तुला बघून हिम्मत होईल का रे कोणाची लग्न करायची तो मैं किधर बोल रहा हूं यार मेरे से कर शेफ भडंग खाणार का भडंग भडंग ए शेफ हाँ तू लाइफ कधी सुरू करणार यार यार काम काम होता है लाइफ नाही आणि लग्न लाइफ असतं का रे नसतं का रे आत्ताच ठीक आहे रे प्राजक्त जाणी होणार मला टक्कल पडणार काय बघणार आम्ही एकमेकांमध्ये शेफ रुक शेफ निसमिस
कम या आजा शुभ आराम से चल भाई मेरा आइए मेरा कैसा लगा क्या सही लगा शेफ कुड़ी तरी लागत असं हक्काने जवळ घेतलं की आपल्याला असं वाटतं की सगळं ठीक होणार आहे हां सगळं ठीक होणार आहे हे शुभ तेच तर म्हणतोय ना मी सगळं ठीकच असतं हे सगळं जेव्हा फॅमिली वगैरे इन्वॉल्व्ह होतात राधा बिना आहे किशन अधुरा आलोच काय छोड नाही जाणार कण्णन मला कुकिंग शिकवली आमचा कुक असतो कण्णन वॉज डेफ म्यूट तर मग सगळं करून दाखवेल काय पण न बोलून ओनली कुकिंग ओनली फूडचं साऊंड कटिंग चॉपिंग पाऊंडिंग तडका ऑर्केस्ट्रा सारखं कण्णनचं हॅन्स असं मूव्ह होणार लाईक सम मॅजिक ट्रिक हात चाला की आणि त्याचं डोळा आईस असं फ्लिकर होणार ऍज इफ त्याच्या ब्रेन मध्ये मिलियन थॉट्स लाइटनिंग स्पीडने पास होतोय निसिम हॅज हिज आईस हू डिड इन्व्हेंटरी Who the fuck did inventory? अरे कोई तो किया होगा कि भूत आके साइन करके गया लिस्ट पे मैंने क्या शेफ समथिंग इज रॉन्ग विथ योर आईज आर यू इलिटरेट और डिड यू गो ब्रेन डेड व्हेन यू डिड दिस एक्सपायरी डेट कौन मेरे बाप चेक करेगा How dare you pass off such substandard behavior in my kitchen? What if somebody had gotten food poisoning? Guys, get one thing straight. You, all of you are dispensable. Reputation of this hotel is not. Chef Baghi, how many times have I asked you to come to the kitchen clean shaven? Kyun nahi kiya? Mummy ne sikhaya nahi? मम्मी नहीं है मुझे रेसर लाके दो मैं कर देगा उसके बाद भी ये स्टेबल लेके आया तो उसी रेसर से तेरा गला काटेगा मैं शेफ रति यस शेफ योर काउंटर लुक्स लाइक अ कचरा सा डंप दुकर ऐसा बाकी है गो क्लीन इट नाउ सॉरी शेफ शेफ शुभंकर यस शेफ व्हाट यूनिफॉर्म इज दिस व्हाइट हाइजीन कड़क नहीं एक्चुअली शेफ हा माझा नेहमीचा कोट नहीं What did I say that sounded like? Give me excuses. Kachra segregate kela? Nahi kela. Maza BP high hoon kana madhe blood enar teva karnar? Are you trying to sabotage my kitchen chef, Shubhankar? No, chef. Eka kala guard var laat marul haklel me. Okay, chef. Chef Shubhankar. Yes, chef. Check stocks with Chef Palash and give me a list of materials and their respective expiry dates. Yes. Chef Nisim? Make sure the team delivers. I trust you.
टेररिस्ट थी पता है क्या? मतलब रूमर है, लेकिन रूमर ऐसे ही थोड़ी ना स्प्रेड होती है। बूम, एलटीटी मध्ये होती का तमिलियन है म्हणून जो खरखर है वो बता रही हो? झोपते इथे तिथे तू ठरव नक्की टेररिस्ट होती हा प्रॉब्लेम है कि झोपते हा? तेरी मर्जी यार, बाद में मत आना, धज्जे उड़ जाएगी साले, पता भी नहीं चलेगा। अब ये शेफ पलाश, ये शेफ स्टॉकिंग हैंड की जूते पे को लाया लाया शेफ। क्या सर बोलिए? है ना मिलुआ नागा इसावातु वायुपुत्र मिथिला आर्यवर्त सारा कलेक्शन है सर, निकालू? कितने का है? अपना तो रेट सबसे कम है 500 रुपये पर है। कितना? कौन सा लिया? 1000 रुपये मैडम। थैंक यू। चला आता, 2 तासात घरी येऊ असं म्हटलं मी शालाकाला। मैक्सिम गोर्की 75 और चेतन भगत 150, ऐसा क्यों? जो है लिखा है ना साहब। कुठलं घ्यायचंय तुम्हाला? नाही नाही मला गोर्कीच पाहिजे, पण या गृहस्थाचं मला प्राइसिंगच कळत नाही। जाऊ दे ना आता, आता ह्या वेळेला क्लास घेत बसणार आहात तुम्ही त्याचा? कितना हुआ रे? 430 रुपये मैडम। अरे दो किताब का ले लिया ना, बड़ी बी ने भी एक और। मैं घेतला। क्यों घेतला? आले आलेच घेतले। चला 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 फिर आना साहब। Don't say I didn't warn you. Do you want to sleep with me? No. You can say yes if you want to. No, kharas nahi. What do you get from me? Me asa vichar nahi karat. Mala samajta nahi. I don't get you. Sorry. मी काय करू शकतो? कॅन यू हँडल अग्ली? हाऊ अग्ली? यू लुक एट मी द वे पीपल कांट टेक देअर आईज ऑफ एन ऍक्सिडेंट ऑन द रोड।
संपली विल्यमसन जोडपतोय आपल्याला पॉइंटलेस तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय का नाही मग मला का असं वाटतंय की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय आणि मी तो विषय कळावा म्हणून तू वाट बघतोस चक्कर मारून यायची आम्ही शाळेत असताना इथे एक पाईप यायचा सांडपाण्याचा त्याला एक लोखंडी शिडी होती त्या शिडीवरून चढून वरती गेलं की पाईपच्या अगदी वरच्या भागाला हात लागायचा गेला पाईप वळत गेला अख्खी मुंबईच वळत चालली तुमचं तर हे पॅरिस एका जन्मात बघून होत नाही म्हणे तुम्हाला चांगले ऑप्शन्स आहेत नाहीतर आमच्या वेळेला एल्फिस्टनला लेक्चरर म्हणून लागा किंवा युनिव्हर्सिटीत चिकटा एवढेच ऑप्शन्स निसिंग या मे महिन्यामध्ये आमच्या लग्नाला किती वर्ष होतील माहिती आहे 35 आमच्या काळातली लग्न जरा वेगळी होती हा ती टिकली ती आमच्या बायकांमुळे घरात ते म्हणले मुलगी चांगली आहे हरकत नाही मी म्हटलं हा मी पण बघितली आहे गल्लीतून येत आता चाललं लग्न झालं मला कधी कधी वाटतं लग्न होत असताना ओळख नसणंच बरं ती होत असताना बरीच पक्की होत असणार लग्न माहिती नसते तुझी आई रोज डायरी लिहिते अगदी नियमितपणे सगळे झोपले की ही डायरी लिहायला बसते आणि डायरी तिच्या कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवते त्या लॉकरची किल्ली फक्त तिच्याकडे आहे मला नेहमी कुतूहल वाटत काय लिहिते पण कधी कधी वाटत नको कळायला नको कधीच कारण 35 वर्ष झाल्यानंतर देखील माझ्यातलं कुतूहल जाग ठेवण्याची ताकद माझ्या पार्टनरमध्ये आहे म्हणजे आहे ना नक्कीच काहीतरी आहे आले हे बघ आले अरे आई मी आत ठेवती आहे सगळं अरे जाताना एखादी चिठ्ठी ठेवून द्यावी ओट्यावर की आपण पॅरिसला जातोय का काशीला जातोय का आणखीन कुठे जातोय शिलेदारांचा राग कदाचित कमी होईल समजून घेतील ते मला भूक लागली तुला बरं वाटत नाही का कणकण वाटते रे करणं काहीतरी मीना स्पेशल ती
तिखट का गोड? शिंगाड्याचा शिरा. आज चक्क गोड? हो नक्की नक्की. सॉरी. शेफ शेफ शेफ, मी त्या दिवशी शुभू, चल मी सोडतो तुला. आर यू ड्रंक? चलिए बस. ए चलिए बस, आज बस. काय साल मरतोस का? जायचंय घरी ड्रॉप करू. येईल परत. मी आहे गी बोलते. तुझ्या हॉटेलमुळे पोरांचे बर्थडे न्यू इयर सेलिब्रेशन सगळं मिस. यार मेरे को बुरा नहीं लगता है क्या? छुट्टी काट काय दिवसांची. तेने काय होणार आहे? बोलते केटरिंग कॉलेज मध्ये टीचर हो, हलवा है क्या? मगाता आता काय? मला आवडतं हे काम, मैं नहीं छोडूंगा. कदाचित कदाचित वेगळं राहून सोपं जाईल जास्त. कदाचित. हळूहळू होईल सवय. ए मेरे को नहीं करनी यार सवाई ववाई. एक बर है कि लिफ्ट है. अरे आई बाबा आले तरी टेंशन नहीं. पार्किंग स्पेस से पैसे घेतात पण टायरच गेला, चराच पडला, याच्यापेक्षा परवडलं. छान आहे म्हणजे. आय लाईक ना तू लाईक्स. लहान मुलं आपल्याला मोठं बनायला पुश करतात. निसिम
फक्त वयान नाही मोठ तर बाळाचं झालं म्हणून घराचं पण झालं. तुला सांगू का, इतर काही नाही जमलं तरी चालेल पण प्रॉपर्टी बनवायला पाहिजे. मरीन ड्राईव्हच्या समोर एक घर आहे, रात्री कधीही गेलं तरी त्याचा दिवा चालू असतो, मोठ्या खिडक्या आहेत अजस्र. मी 6वीत असताना ठरवलं होतं 30 वर्षांचं होईपर्यंत ते घर घ्यायचं. तेव्हा फक्त दुसरेच लोक 30 वर्षांचे होतात तसं वाटायचं, आपल्याला व्हायला हजारो वेळ. मुंबईचं घर झालं, आता कोकणात एक घर बांधायचं जांबा दगडाचं, आपोआप थंड राहतं आतमध्ये. निघायचं का? निघायचं. येस. एखाद्याला वाटेल की मी एकतर कोणतरी आत्मा नाही तर खुनी आहे. काय झालं, खरंच इतका दचकलास का? नाही, मी आज इम्पॉसिबल उशीर केलाय, प्लीज मला घरी सोड. सोडतो ना. का, आता तुला काय वाटलं? स्टेपनी नाही आहे का? आहे. बती पण पंक्चर आहे का? नाही, मला 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 माहित नाही एक्झॅक्टली कशी बदलायची ते. बघू. बाप जन्मत वाटलं नसतं तुला टायर बदलता येतो का? नाही, तू तुझ्याकडे बघून वाटत नाही. तुझ्याकडे बघून लोकांना जे वाटत ते सगळं खरं नसेलच ना. मला इंजेक्शन देता येतं. आमच्या कॉलेजमध्ये मित्र होता जांब्या, त्याला इन्सुलिन द्यावं लागायचं. बघ, हे मी कधीच नसतं गेस केलं. आता तू नसती आलीस तर पुरता अडकलो असतो मी. हट. ट्रेन, बस, टॅक्सीनी गेला असतास की आरामात? नसतो गेलो, शिव्या घालत बसून राहिलो असतो इथेच. त्यापेक्षा पंक्चर नसत झालं तर अशी इच्छा कर ना. बॅड. निघायचं का?
मला खरं तर तुझ्याशी खूप बोलायचं आहे. आत्ता? महत्त्वाचं. इथे? नाही, नीट बोलूयात. अय सुन ना रे, एक प्राइवेट बात है. अंकिल सिंगल बेड भेजे आए क्या रात को घर पे? हाँ मला पण जरा बोलायचं आहे. तू चल, मैं आई. ओ नो, कधी बोलू यार. अभी 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 आज रात का पार्टी कैंसल हो गया ना. आज हम तो निस्सिम फुल्ली फ्री है, फ्री है, फ्री है. मी
बरेच दिवस झाले मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. मलाही आधी तू बोल. तुला गॅस नाही करता येते का? तरी मला तुला सांगताना ऐकायचंय. मी लग्न करते खरच पुढच्या महिन्यात 27 आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतो, म्हणजे 5 मजल्यावर. संग्राम आधी बॉक्सर होता, आता IT मध्ये. वेगळाच आहे एकदम, म्हणजे शांत सरळ गोड आहे. बोल की काहीतरी. अभिनंदन. बस. अरे तुला भेटावं असं नाही वाटत आहे? मी काय करू भेटून? ठरल्यापासून ना वेगळंच वाटत होत, म्हणजे असं मोठं झाल्यासारखं. जरा टेन्शन आलं होतं आधी, काय माहित, पण तुझ्याशी बोलावं असं वाटलं. खूप भरोसा वाटावा असं काहीतरी आहे तुझ्यात. तू पण आता लवकर सेटल हो. माझ्याशी कोण करणार आहे लग्न? म्हणजे मला वाटलं तुझं आणि शेफ गौरीचं चाललंय मस्त, हो ना? लोक तिच्याबद्दल काय काय बोलतात म्हटलं डाऊट नाही आहे ना. लोक फालतू असतात, तुम्ही करेक्ट आहात एकमेकांसाठी. नाही असं काही नाहीये. मला वाटलं आहे. नाहीये. मला वाटलं. तरीही तुला काहीच बोलावंच वाटत नाहीये. मी बोलून काही होणार आहे का? खरंच झालंही असतं कदाचित, आधी बोललं असतं तर. म्हणजे मला आवडलं असतं खरं तर, पण असं किती वेळ अधांतरी वाट बघत बसणार ना. पण मग अजूनही नाही. आता घेतला मी डिसिजन. पण मग हे तरी नव्हतं बोलायचं का तुला सोपं जावं म्हणून? तू पण आता सेटल व्हायचं घे मनावर. आपल्याकडे वेळ आहे, वेळ असं वाटत राहतं आणि मग एकदम अचानक एक दिवस साठी येते आणि लक्षात येतं आपण एकटेच राहिलो. की कोणाशी बोलतेस तू? तुझ्याशी.
मी सिमॅन्टिक मध्ये इंटरप्रिटर आहे. म्हणजे फ्रेंच अँड स्पॅनिश इज ओल्ड न्यूज, पण जॅपनीजला खूप स्कोप आहे. ए, तू पॅरिस तू नक्की येणार आहे? कारण मला आवडेल अब्रॉड सेटल व्हायला. हो, म्हणजे टेक्निकल इंटरव्ह्यू चांगला झालाय, फक्त आता मॅनेजमेंट. ऍक्च्युली कसं आहे ना, तुमच्या इंडस्ट्रीची बेस्ट गोष्ट अशी की ती कधी बंद पडू शकत नाही ना. थँक्यू. म्हणजे आत्ता माझी सॅलरी तुझ्यापेक्षा जास्त आहे, पण पॅरिसला गेल्यावर एका लेवलला येऊ ना आपण. हो हो, इथे सू शेफ आहे ना, मी तिकडे एक्झिक्युटिव्ह शेफची पोझिशन. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट. काय ना, प्रोफाईलमध्ये लिहिलेलं पुन्हा पुन्हा बोलण्यात काहीच पॉईंट नाही. आपण त्यात नसलेलं बोलूयात नाही का? तुझ्या मुलांबाबत काय स्टँडर्ड आहे? स्टँड म्हणजे गोड असतात की एकवयात असताना. नाही रे, तसं नाही रे, मला एकच मूल हवं आहे. मुलगा मुलगी काही चालेल, पण हेल्दी असल्याशी कारण म्हणजे टच होईल. आणि लग्नानंतर बरोबर 3 वर्षांनी. ओके. तुला खूप एक्सपिरियन्स आहे का ह्या असल्या मीटिंग्सचा? नो का रे. अरे तुझं आणखी काही बऱ्याच जणींना भेटण्याचं प्लॅनिंग आहे का? नाही नाही, लग्न शिफ्ट होण्याच्या जरा आधीच करूयात नाही का? मी तुझ्या आई बाबांची पण बॉन्डिंग काहीतरी तयार होऊ शकेल. मला रजिस्टर करायचं, पण त्यांना आवाज आपण रिसेप्शन वगैरे करूया. बाकी मला तशी सिम्प्लिसिटी आवडते. ए, तू रिलीजियस आहेस का? ते प्रोफाईलमध्ये काही लिहिलं नाही त्याच्याबद्दल. नाही ना, हा म्हणजे देवळात चपला न घालून जाणार का? मी झेन फिलॉसॉफी अत्यंत सिन्सिअरली फॉलो करते. झेन तुम्हाला फक्त अशी पूजा करण्याची पद्धत शिकवत नाही, तर इट इज अ लाईफस्टाईल, आणि म्हणून मला ती आवडते. मी पास्ट लाईफ रिग्रेशनला गेले होते, आणि त्यातही असं आलं होतं की मागच्या जन्मी मी ल्हासामध्ये एक फिमेल मंक होते. मला माहिती आहे की दॅट इज बुद्धिझम, पण तरी पण त्या बाईला माहीत नव्हतं ना की मी झेन प्रॅक्टिस करते म्हणून. तू शेफ झाला नसतास तर काय झालं असतास मग? फ्रस्ट्रेट झालो असतो. सॉरी, तसं नाही रे, नीट विचार करून सांग ना. नाही नाही, काहीच नसतो झालं. अरे तसं नाही, हायपोथेटिकली. त्या बंपर कार्स असतात ना त्या फॅन्टसी लँडला, ते गाड्या आपटतात अशा दणादणा, त्या चालवणारा झालो. तू सिरियस आहेस का रे लग्ना बाबतीत? हो, पण मग मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण डन करून टाकूयात. हे असं असं लगेच? नाही नाही, तू विचार करू सर. आता लगेच सांगायचंय का? ओके. अरे तुला जर वेळ हवा असेल तर ऑफकोर्स 2 दिवस देते मी तुला. मग मी मेसेज करीन ना, आणि ते जे काय आहे ना ते फायनल सांग फक्त मला तू. हा, हे काय ना तुझं ठरलं नाही आहे ना, तर तुझ्यासमोर बसायला मला फारच ऑकवर्ड होत आहे. तर मी निघू का? निघायचंय का? अरे नाही काय, तुझं खाऊन व्हायचं ना. डोंट वेस्ट फूड. हे असू दे, गमी देतो. काय पैसे येणार नसं तर खातच नाही मी. एव्हरी मीटिंग इज अ बिगिनिंग ऑफ द एंड. येस. चलो पार्टी में सीजर सॅलेड कोण ऑर्डर करताय यार? हू इज दिस? एक मिनिट. हा शेफ, लीव आता नाही थांबू.
मला वाटलं तू इंदोरला गेलीस. शुभूला माहिती आहे का तू इथे मुंबईतच आहेस म्हणून? त्याला म्हणावं त्याने सगळं असंच चालू ठेवलं तर मी जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेईन. तुम्ही असं काहीतरी करावं ज्याने तुम्हाला दोघांनाही आनंदी राहता येईल. आणि तुझं म्हणणं काय आहे, काय करावं आम्ही? ते सांगितलं तर तुला आवडणार नाही. बोल की तर देखो. मला वाटतं तुम्ही वेगळे झालात तर कदाचित. मुलं पण जरा शांततेत जगू शकते. हे तुझं म्हणणं आहे का? माझं आयुष्यभर असं एकमेकांना बोजकारण्यात घालवणार का? ए निसीम साल्या, अरे फेसबुक अकाउंट काय घालून घेतलंस का? अरे मी पाहिला होता तुझा मेसेज. मग रिप्लाय कोण करणार, माझा बाप? अरे नाही, माझं कठीण वाटतंय जरा. म्हटलं नीट बघून कन्फर्म करावं. रियुनियनला तर मार दर्द घेतला होता, टच मध्ये राहायला पाहिजे वगैरे. काय झालं? आपण कोण, वहिनी का? हे बघ काकू, सॉरी हा, रियुनियनला बोलवू शकलो नाही. स्पाउसेस वर नॉट अलाउड. हे ऋषा, अरे मित्राची बायको आहे माझ्या. होय बर, मी करतो तुला मेसेज, चल बाय बाय. अच्छा गोरी गोरी काकू. सॉरी. मी शाळेत कबड्डीच्या टीम मध्ये होते माहिती आहे, हे सांगितलं का त्याने? इतनी आसानी से छोडूंगी नहीं. किती गोड आहे. थँक्यू बाबा, थँक्यू. सांभाळून मुलीनं नाक मात्र अगदी टिपणीसांचं घेतलंय. अशो झालं आजोबांकडे जायचंय. आजोबा सावकाश. अगदी आजोबा ना. डिट्टो. शेफ गौरी नहीं आए क्या? नहीं, हफ्ता भर कौन है शायद. शेफ
कुळत्याचं पिटलं. निस्सिम सावकाश खूप भूक लागली. हो पण तरी आई अठ्ठ्याला कळू कळवायला पाहिजे असं बरोबर नाही वाटत. निरोप गेला नसेल असं वाटतंय का तुला? आई जाऊ दे ना, किती वर्ष. मला वाटतं मी फोन करायला पाहिजे. कर मग. तुमची आत्या काय ती कर्तृत्ववान. आम्ही नाही का नोकरी सांभाळून संसाराचा डोलारा पेलला. तुम्ही दोघं झाल्यानंतर 15 वर्ष होते मी रेल्वेत. आमची नाही कोणी कौतुक करायला आलं, नाही का? आई कोण कुठला तो. निघून गेली त्याच्या बरोबर, तरी सुद्धा ही बेधडक धाडसी. आई तिच्या बाजूनी कोणीही उभं राहिलं नाही तेव्हा, एकटी पडली ती कायम. पण तुझ्या बाबांना ओळखतेस ना तू. धाडसी काय ती आपण नाही असं ठरवून मोकळे झाले. ह्यातला काही होण्याचा प्रयत्नही केला नाही. आयुष्य सुरू होण्याआधीच रिटायर झाले. हे तिची चूक कशी असेल अगं? का तुमच्या हुशारात त्याला दिसलं नाही का हे? बर नाही करत फोन. पूनम वापस आ गई यार. ती मला बोलली तू भेटला तिला. थँक्यू यार. क्या हुआ? काय नाही, ते स्टाफ जरा कमी आहे ना. स्टाफ कम? कोण नाही आहे. अच्छा तुझा तो चॅप्टर अजून चालूच आहे का? सोड ना, जाऊ दे. मग ती परत नाही येणार आहे. मी तर असं ऐकलंय की ती लग्न करूनच वापस येणार आहे. तू फालतूपणा बंद कर ना तुझा. मी माझी एवढी आनंदाची बातमी तुला सांगायला आलो तर तुला त्या बँडिट क्वीनची जास्त पडली. अरे ते हात चला जल्दी, तेरे बाप का शादी आहे क्या? साले मी बघतो. उद्या चालले मी माझ्या घरी. तुझ्या घरी? हो माझ्याच घरी. सावकाश 2 वर्ष फक्त 2 वर्ष मग माझी मी. तोपर्यंत मी तोंड उघडाल तर बघा. 2 वर्षात काही बँका नष्टविष्ट होत नसतात रे. पण तोपर्यंत तोपर्यंतचा वेळ आमचा आहे. तिला गरज आहे माझी. आणि तुझं काय? मला पण गरज आहे तिची. घेतेस? बरं चाललंय की तुमचं. एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स I see you, I feel you, that is how I know you, go on. सावकाश गया? हो. मांधरा. हा. सांभाळा हा आमच्या नातीला. हा. ओग. आले. ओग. चला. तिची काळजी घ्या. हो ग बाय. ही बॅग राहिली. गोळ्या घ्या.
सावकाश जाग. बाहर तो कशाला पण काही नाही असंच माझ्याकडून उगाच काय आता चाललायस ना तू माझं अजून काही प्रवास करत असताना पुस्तकांचं वजन नको वाटायला हो हा पण नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की यामध्ये तुझं वाचून झालं की मला दे असं म्हणायला सोय नाही मला आठवतोय 1919 साली मी पैसे साठवून शेक्सपिअरची अख्खी कलेक्टर्स एडिशन मी विकत घेतली होती तर या किंडलमध्ये फ्री डाउनलोड करता येतो एकतर शेक्सपियर तरी जुना झाला किंवा मी तरी बाबा थँक्यू Happy birthday, chef. Happy birthday, chef. Hello, ma'am. Hello, chef. Hi. Thanks. तू एवढी विश करायला आलीस मला मुर्तजा यस शेफ ऍक्च्युअली सॉरी मी विश करायला नव्हते आले नाही तसं नाही म्हणजे हॅपी बर्थडे सगळ्यांसाठी म्हणजे किचन मधल्या सगळ्यांबरोबर शेअर करशील नक्की कर आई बाबांना पण सांग आणि कशाला मला आवडत आले तर त्या निमित्ताने ओळख तरी होईल ते नाही येणार शेफ
तुझ्या करता खीर केली आहे, खाऊन घे. अरे वा, आपण कुठे जातो काय करतो हे घरच्यांनी विचारलं तर जाच वाटणार. मग आपण स्वतःहून सांगावं ना, स्वतःहून काहीतरी विषय काढावा. आई प्लीज, जेवताना नको. मग कधी बोलूया सांग. ऑफच्या दिवशी. ठीक आहे. नाही, मी का कायम ऐकायचं तुझं? ही अशी ऑफच्या दिवशी वगैरे संभाषण होत असती ना, ही वेळच आली नसती. आई, मी आता या क्षणी इथे या डायनिंग टेबलवर करायचंय का लग्न? अरे मी माझ्यासाठी सांगते का हे? हा, 32 लागलं ना आज. पण मी म्हटलं ना, मी विचार करतोय म्हणून. मग अजून पुढे सरकलं नाही विचार. आई आता आता नको, आज नको प्लीज. मला तर वाटायला लागले मीच कुणीतरी. ए, रडू नकोस ग. मग काय करू, काय करू म्हणजे ऐकशील तू. झालं गप्प, आता परदेशी जाईपर्यंत कसे बसे दिवस ढकलायचे. आणि एकदा निघून गेलास की प्रश्नच संपला. खरंच सुटीन मी. जा बाबा जा, आमच्या नजरेआड तुझं काही का होईना, आम्हाला काय वाटणार आहे, हो की नाही? तुझं ठरलेलं असलं की काही डायलॉगच होऊ शकत नाही तुझ्याशी. फक्त एक उपकार कर, कुणीतरी गोरी फॉरेनर बाई आमच्या गळ्यात मारू नकोस. तुला कोणी सांगितलं फ्रेंच मुली फक्त गोऱ्याच असतात म्हणून? मस्त काळेही असतात. खरंच आवडली ना मला एखादी? अरे महाराष्ट्र मंडळाने काय घोडं मारलेलं आहे तुझं? तुमच्यासारख्याच्या भल्यासाठीच बसलेत ना तिकडे. जरा शांतता मिळू देऊ नका. ओढा तुम्ही. J'apprends le français comme je dis. Oui, à bientôt. Bonne journée.
मला फॉलो करायला कुठे होतेस तू? यू आर फॉलोइंग मी. येस. नो प्लीज. नो प्लीज. यू वोंट इवन नो आय एम देअर.
केले कॅब बुक पण भामिनी चुचुल ऍप डाउनलोड पण तर போறோம் இப்போ மருந்து சாப்பிடு கண்ணுல டிராப்ஸ் விட்டுக்கு எஸ் பை மெசேஜ் மீ ஒன்ஸ் யூ கெட் அப் இன் தி மார்னிங் ஓகே சரி குட் நைட் அம்மா मी एक हफ्ता पहिले आलो चेन्नई हून लीव एक्सटेंड केलं माय पेरेंट्स गॉट डिवोर्स्ड शॉक का होतो लोक डिवोर्स पण आत्ता या वयात माझ्या पेरेंट्सचं ओल्डेस्ट मेमरी दॅट आय हॅव इज ऑफ फायटिंग shouting continuously me manala at least give me a sibling so that I have somebody else other than you two are you okay now yes me dread karat hoto sagda family samor jayla party peri amma chitti neighbors everybody rolling their eyes wondering pan me gela chanaila and I saw my parents they were fine there was no crying no tension no dirty chikalpek yeah that In fact, first time असं वाटायला की ते दोघं शांत आहे आय ऑल्सो रिअलाइज फॉर द फर्स्ट टाइम हे इसी नसायला दीज आर टू ब्रेव्ह पीपल दे डोंट हॅव टू प्रिटेंड एनी मोर दे आर फ्री फ्री टू लिव्ह देअर लाईफ एज दे प्लीज आय हॅव नेव्हर रिअली फेल्ट proud of them before impeccable timing काय म्हणाली गौरी गौरी काय बोलणार जीएम के हात मे दे दिया रेझिग्नेशन नोटीस पिरियड चालू आहे इंदोर सही आहे रे करणार काय तिथे इतना ट्रॅजिक सूर काय को लगा रही है तू इतने साल खुद के रेस्टोरों का ख्याली पुलाव पका रहा था अब सच में पकाऊंगा लो गैब्रियल काय लो गैब्रियल फ्रेंच कशाला का इंदोर मध्ये फ्रेंच रेस्टॉरंट असू शकत नाही साला मध्य प्रदेश चं हिटिंग कॅपिटल आहे इंदोर मस्त चांगलं आहे मग तू असा बघतोस की जसं मला गुप्तरोग झालाय खुश आहे मी तुझ्यासाठी तुमच्यासाठी ए कॉमी जाऊ बिस्कुट लेकर आओ जो होता है अच्छे के लिए होता है मग पॅरिस का क्या झाला इंटरव्ह्यू चांगला झाला आता ते कळवणार आहेत होईल होईल तुझं पण होईल आता काय काम करायचं ते करून घे तिकडे काम बोर झालं की इंदोर मध्ये तुझी नोकरी पक्की
पत्रिकेत आहेर नको म्हटलं होतं. मी सिरियसली घेतलं यार. लिहिला असेल तरी पण मी नाही आणत गिफ्ट. आम्हाला तुमची लग्न बघायला फोर्स करता आहे. वी नीड द गिफ्ट्स मॅन. ओम सोमाय नम स्वाहा. ओम प्रजापते नम स्वाहा. ओम अग्ने नम स्वाहा. माझ्या डोक्यात जातात लग्न समारंभ. कांट स्टँड देम. बाय द वे, तू म्हणजे काहीच्या काही केवढी सुंदर आहेस तू. सच्च मोर ऑन ना. आत्ता नोटीस झाली. हा मी विणलेला घ्या की स्वेटर. नको, त्याचे दोन्ही हात वेगवेगळ्या लांबीचे आहेत. वाईट नाही लिहिलंय. पुस्तक बरे लिहिलंय तुमच्या बहिणीनं. तू वाचलंय? तुमच्या टेबलावर पडलं होतं ना, चाललं. घ्या बरोबर. पाऊस पडणार आहे वाटतं. बघतो मी. नाही नाही, ते म्हणजे ते आधी बघा आणि नंतर बाहेर पडा. बघेल होतो. लगेच काही घराची छपरं उडून नाही चालली तुमच्या.
तिकडेंचा पाऊस कुठे आहे? अहो माझ्याकडे नाही का दिला? हो का? हॅट हवी आहे का? आत्ता हॅट कशाला पाहिजे? ओ प्रोफेसर हळू की, शांत डोके वरी एरंडाचे पान या. उगाच काहीतरी रळलं ठेव आणि फळलं रळ. आणि हा त्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे भरा, नाहीतर इलेक्ट्रिसिटी कट होईल. बरं ठीक आहे, अंधारात बसेल. शांत घ्या बाबा, 10 दिवसात येत आहे परत. पॅरिसून उत्तर आलं. झालं रे बाबा, आता चांगले धक्केही सहज पचत नाहीत बघ. पुढच्या वेळेला सांगून येईन नक्की. त्यातून नातेवाईक घरी येणं एकदम अप्रूप झालंय. पण येतो ना तुझा बाप आधीमध्ये गुपचूप, म्हणजे बाकीच्यांना कळू नये असा. पण फोन करून येतो. बरं बाबा, फोन करून येईन. आणि मरू दे ना बाकीचे. बर मरू दे. तू कसा काय? एकदम असच उगाच. मग मला का असं वाटतंय की तुला काही बोलायचंय आणि तू मी विषय काढावा याची वाट बघतोयस. खरंच असं झालो. आठवण आली. बर ठेवते विश्वास. फरहाद कुठे आहे? कुणास ठाऊक. तो काही मला सांगत नाही, मी काही त्याला विचारत नाही. कधी कधी तो 2-2 महिने गायब असतो, पण मग येतो परत. बापरे. हे तक्रार करत नाहीये मी, आवडतं मला. आवडतं की चालतं? आवडतं. एका माणसाच्या सगळ्या अपेक्षा मीच पूर्ण करायच्या हे दडपण नसतं. गरज असते तेव्हा असतो आम्ही एकमेकांसाठी. एकदा तर 2.5 वर्ष भेटलो नव्हतो आम्ही. मला पण सूड म्हणून घरच्यांना जाम धक्के द्यावेसे वाटतात कधी कधी. एक वेळ फोटो काढत जगभर हिंडतो ते चालेल, पण मुसलमान शक्यच नाही असं घरच्यांनी म्हटल्यावर मला कळलं की मी या लोकांना धक्के देते. म्हटलं मुसलमान आहे, भणंग आहे, बोला. आपल्या घरात असली लग्न कधीही झालेली नाही आहेत, कळलं?
असं अण्णांनी म्हटल्यावर मग मी सांगितलं की हे बघा तुम्ही निर्धास्त राहा, मी लग्नाविषयी बोलतच नाही आहे, अशीच राहणार आहे. ओरे बाबा रे, त्या पुस्तक कशाबद्दल आहे? कशाबद्दल असणार आहे? सांग ना. प्रवासांबद्दल. खर तर मार्गांबद्दल. म्हणजे तू सिल्क रूट बद्दल वाचलंयस ना? हो. हे बघ, खोतानहून चीन पर्यंत पाचू आणायला वापरला जाणारा रस्ता हा, म्हणजे 200 BC मध्ये ह्याचे एक्सटेन्शन्स तू पाहिलेस ना, तर पृथ्वीवरचा सर्वात मोठा रस्ता हा. कसं म्हणते म्हणजे हे बघ, इथं एशियामध्ये समरकंद, फरगाना, हे कुनलून माउंटेन रेंज, तिथून टाकलामकान डेझर्ट, आणि मग ग्रेट वॉल ऑफ चायना, इम्पीरियल हायवे, करत शेवटी शांघाय. मुद्दा असा, आपल्याला वाटतं की रस्त्याला फक्त लांबी असते, पसरत पसरत तो कुठवर जातो याची कल्पनाच नसते आपल्याला. पुस्तकात अशाच काही प्राचीन सिव्हिलायझेशन्समधल्या रस्त्यांबद्दल, मार्गांबद्दल गमती आहेत. ते का बनले, तसेच का बनले, त्यावर चालणारे पहिले प्रवासी कोण होते, एखादी वाट पहिल्यांदा तुडवण्यासारखं थरारक दुसरं काही नसेल. आता फोन करून ये असं म्हटलं म्हणजे यायचंच नाही असं नाही. माझ्या घरचा रस्ता अजून आठवतोय. एक मिनिट. हा, तुझी हक्काची कॉपी, नाहीतरी माझं पुस्तक कोण वाचणार आहे? ओके. आत्या,
गौरीसाठी करशील आई माझी माहिती रे ती वाचेल नक्की ती आहे अशी मुद्दाम आडवाटा शोधणारी नहीं केलं आय डोंट लाईक इट वेन पीपल जस्ट लँड अप मला माहित नव्हतं मी येणार आहे काय करत होतीस वाचायला होती हो माझ्या बाबांचा लाडका आहे डेल्फिन्सला शिकवायचे रोमियो अँड जुलिएट हाऊ कम वाय म्हणजे हेच का आणि आत्ताच का नो रिझन यू नो आय हॅव टू थिंक दिस play was silly then I thought it's a bit too forced then I thought it was filmy then I thought it was dripping with love then I thought it was tragic Now I like it. Which part? Love. The tragedy. Not sure. It has my name on it. काय माझ्या आत्याने लिहिलंय मला वाटतं तुला आवडेल किचन मध्ये भेटू मग शेफ बाय शेफ बाय Yeah.
बापरे किती शेक्सपियर हेड बाल्कनीतल्या जुलियट सारखी दिसतेस रिअली आणि तू रोमिओ सारखं माझ्या बाल्कनी खाली चक्कर काढायला विल यू बी माय जुलियट हो थांब आता ये